मित्रांनो नमस्कार, सीएन स्टडी पॉइंट या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या कॅलेंडरच्या पार्ट टू मध्ये आपण आज ऑड दिवस म्हणजे कोणत्याही संख्या दिली असता किंवा महिना दिला असता किंवा वर्ष दिला असता आपल्याला त्याचे एकूण शिल्लक दिवस किंवा ऑड दिवस काढायचे आणि त्यावरून आपल्याला पुढचा वार शोधायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कॅलेंडर पार्ट टू ला. तर हे जे काही ऑड दिवस किंवा ज्यादा दिवस किंवा आपण त्याला विषम दिवस असं सुद्धा म्हणू शकतो हे काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ऑड दिवस म्हणजे काय, तर ऑड दिवस म्हणजे आपल्याला गणित सोडवता असताना जे काही जास्तीचे म्हणजे आठवडा सोडून येणारे जे काही दिवस असतात ते दिवस म्हणजेच ऑड दिवस असतात. उदाहरणार्थ समजा आपण वर्षाचे जर एकूण 365 दिवस जर घेतले तर 365 दिवस भागिले 7 जर केलं तर आपल्याला 52 आठवडे मिळतात आणि एक दिवस शिल्लक मिळतो. मग जो हा शिल्लक दिवस मिळालेला असतो तो शिल्लक दिवस म्हणजेच काय, तर तो आहे ऑड दिवस. आणि त्यावरूनच आपण की असं म्हणतो की सर्वसाधारण वर्षामध्ये दरवर्षीचा वार जो असतो तो एक दिवसाने पुढे जातो. हेच जर आपण 366 दिवसांच्या बाबतीत जर मानलं तर 366 या एकूण जी काही दिवसांची संख्या आहे त्याला आपण जर 7 ने भागलं तर आपल्याला 52 आठवडे तर मिळतात, 52 वीक्स म्हणजेच 52 आठवडे मिळतात. आणि त्यावर आपण जे काही उरलेली बाकी आहे 2 ही जी बाकी असणारी असते किंवा जी उरलेली बाकी असते ती बाकीच म्हणजे ऑड दिवस किंवा ज्यादा दिवस. मग आता आपण प्रत्येक महिन्याचे ऑड दिवस काढू शकतो. तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला प्रत्येक महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात तर ही सोपी साधी ट्रिक आहे, ती म्हणजे आपल्या उजव्या किंवा डाव्या हाताचा जर हात जर आपण समोर ठेवला आणि त्यावर जर सुरुवातीचा उंचवटा पाहिला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि पुन्हा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर जो काय उंचवट्याचा भाग येतो तिथं 31 दिवस आणि जो खोलगट भाग येणार आहे तिथं 30 दिवस. फक्त हा अपवाद फेब्रुवारी महिन्यासाठी असेल की फेब्रुवारी महिन्यात 30 दिवस नसतात, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. तर आपण सगळ्यात सुरुवातीला जानेवारी महिन्यापासून सुरू करू. जानेवारी महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात, तर आपण 31/7 हा जो भागाकार जर केला तर 31/7 जर केलं तर पूर्ण भाग जाईल 7 × 28 आणि उरलेले 3 दिवस हे जे 3 दिवस असतात ते आपले ऑड दिवस असतात. म्हणजे जानेवारी महिन्याचा जर आपल्याला 1 जानेवारीचा वार दिला आणि 1 फेब्रुवारीचा जर वार विचारला तर आपण 3 दिवस पुढे जायचा म्हणजेच 3 दिवस ज्यादा आलेले आहेत. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिना जर पाहिला आपण फेब्रुवारी, तर फेब्रुवारी महिन्यात जर सर्वसाधारण वर्ष असेल तर 28 दिवस असतात आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात. जर सर्वसाधारण वर्षाच्या 28 दिवसाला जर आपण 7 ने भागलं तर आपले ऑड दिवस किंवा ज्यादा दिवस किंवा शिल्लक दिवस हे 0 असतात. त्याच्यामुळं 1 तारखेचा वार पुन्हा 28 तारखेला फेब्रुवारीमध्ये येतो आणि त्यानंतर 1 मार्चचा काढायचा असेल तर तोच वार राहतो. त्यानंतर 29 दिवस जर असतील म्हणजे लीप वर्ष असेल तर 7 × 28 4 ने भाग जाईल म्हणजेच ऑड दिवस किंवा ज्यादा दिवस किंवा शिल्लक दिवस हे फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 येतात किंवा 0 येतात. मार्च महिन्याचा हिशोब जर काढला तर मार्च महिना हा जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्च महिना हा उंचवट्यावर आलेला म्हणजे इथं जे उंच भाग आहे तिथे आलेला म्हणजे मार्च महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात. तर 31/7 जर केलं तर पुन्हा शिल्लक दिवस किंवा ऑड दिवस हे 3 असतात. एप्रिल महिन्यामध्ये एकूण महिन्याचे 30 दिवस असतात, 30/7 केलं तर ऑड दिवस आपले 2 येतात किंवा ज्यादा दिवस 2 येतात. त्याचप्रमाणे मे मध्ये 31 दिवस 31/7 केलं तर 3, जून मध्ये एकूण 30 दिवस 30/7 केलं तर 2 दिवस येतात. त्यानंतर आलेला आहे जुलै महिना, जुलै मध्ये एकूण 31 दिवस असतात, 31/7 केलं तर 3 दिवस. पुढे जर आपण पाहिलं तर जुलै नंतर येणारा महिना असतो ऑगस्ट, तर ऑगस्ट या महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात, 31/7 केलं तर ऑड दिवस हे आपले 3 असतात. ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर, सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 30 दिवस 30/7 ऑड दिवस 2 असतात. त्यानंतर येणारा महिना असतो ऑक्टोबर, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात, 31/7 म्हणजे 3 दिवस हे आपले ऑड असतात. ऑक्टोबर नंतर येणारा महिना असतो नोव्हेंबर,
त्यामध्ये 30/7 केलं, 7 ने का भागतोय, कारण प्रत्येक 7 दिवसातून तोच वार येतो, म्हणजे प्रत्येक सप्ताहाला एकूण 7 दिवस असतात, म्हणून 7 ने भागतो, तर येणारा दिवस असतात ते 2, आणि लास्ट मध्ये आपला डिसेंबर, डिसेंबर मध्ये आपण 31/7 केलं तर 8 दिवस 3 असतात। तर मग यावरून आपल्या काय लक्षात येते, जानेवारी महिन्यामध्ये एकूण 3 दिवस, फेब्रुवारी मध्ये 0 किंवा 1 दिवस, साधारण वर्ष असेल तर 0, लीप वर्ष असेल तर 1 दिवस, मार्च मध्ये 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2 आणि डिसेंबर 3, या हिशोबाने आपल्याला हे ऑड दिवस लक्षात ठेवायचे आहे। तर या हिशोबाने आपण हे ऑड दिवस लक्षात ठेवू शकतो आणि येणाऱ्या गणितांची आपण सोडू शकतो किंवा येणारे गणित आपण सोडू शकतो। त्यानंतर आपल्याला जर विचारलं की 50 दिवस दिलेले आहेत आणि या 50 दिवसांमध्ये ऑड दिवस किंवा ज्यादाचे दिवस किती असतील, तर 7 ने आपण जर 50 ला भागलं तर पूर्ण भाग 7 चा जाईल, 7 साठी 49 आणि बाकी 1 उरणार आहे, जी उरलेली बाकी असेल ती बाकी म्हणजेच आपले ज्यादा दिवस। ज्यादा दिवस म्हणजेच आपण विचारलं, म्हणजे आपल्या लक्षात असेल की 50 दिवसानंतर, म्हणजे असं जर म्हणलं की आज सोमवार आहे, आज सोमवार आहे आणि 50 दिवसानंतरचा वार कोणता, तर आपण 50 दिवस मोजणार नाही किंवा 50 दिवस पुढे जाणार नाही, तर 50/7 करणार, बाकी जी उरणार आहे 1, ही जी 1 बाकी आहे तर येणारा वार असणार आहे मंगळवार, या हिशोबाने आपण हे सोडू शकतो। 400 दिवसानंतर येणारा वार कोणता, तर 400 दिवसानंतर 400 दिवसाचे आपल्याला ज्यादाचे दिवस किंवा शिल्लकचे दिवस काढायचे, तर 7 ने 400 ला भागलं तर 7 × 1 = 7, 7 × 5 = 35, पुन्हा 5 उरले, 0 टाकला, 7 × 7 = 49 आणि 1 उरला, म्हणजेच शिल्लकचा जो दिवस असतो तो 1 आहे, म्हणजेच ज्यादाचा दिवस जो आहे तो 1 आहे, म्हणजेच येणारा वार 400 दिवसानंतर येणारा वार हा 1 दिवसाने पुढे असणारे किंवा जी काही बाकी असणारे तो शिल्लकचा दिवस असणारे तो आपण पुढे घेणार। तर या पद्धतीने आपण वेगवेगळे गणित सोडवायचे आहेत। तर प्रश्न जर आपल्याला विचारला 50 आठवड्यातील आपल्याला शिल्लक दिवस किती असतील, तर देतानाच आपल्याला सप्ताह दिलेले आहेत, म्हणजे एकूण सप्ताह किंवा आठवडे दिलेले आहेत 50 आठवडे, तर कोणतेही आठवडे म्हणजे सप्ताहाचे एकूण 7 दिवस, 7 × 50 जर केलं आपण आणि त्याला जर 7 ने भागलं तर एकूण आपले 50 × 7 350 आणि 350/7 केलं तर बाकी आपली 0 राहणार आहे, म्हणजेच एकूण येणारे जे बाकी आहे किंवा एकूण सप्ताह जर दिलेले असतील आपल्याला, तर सप्ताहामध्ये येणारे कोणतेही ऑड दिवस किंवा ज्यादा दिवस हे 0 असतात, कारण दिलेला सगळा हिशोब हा सप्ताहामध्ये असतात। 5 सप्ताह दिले आपल्याला, 5 सप्ताह किंवा 5 आठवडे किंवा 5 हप्ते जर म्हणलं तर 5 × 7, 7 × 5 = 35 आणि 35/7 केलं तर बाकी ही 0 राहणार आहे, म्हणजे येणारे ज्यादा दिवस हे काय असणार आहे, तर हे 0 असणार। तर या पद्धतीने आपण हे सोडू शकतो, म्हणजेच या पद्धतीने आपण भाग देऊ शकतो। आता आपल्याला 2 तारखा दिलेल्या असणार आहेत आणि त्या 2 तारखांमधले एकूण शिल्लक दिवस किती असणार आहे ते काढायचे आहेत। 20 जुलै रोजी सोमवार असेल तर 14 सप्टेंबरचा वार कोणता, म्हणजे आपल्याला 20 जुलै पासून 14 सप्टेंबर पर्यंतचे एकूण ऑड दिवस किती आहे ते काढायचे। तर सगळ्यात सुरुवात आपण जुलै महिना लिहूया, जुलै नंतर येणारा महिना आहे ऑगस्ट आणि ऑगस्ट नंतर येणारा महिना आहे सप्टेंबर। जुलै महिना सगळ्यात सुरुवातीचा, त्यानंतर येणारा महिना ऑगस्ट, त्यानंतर येणारा महिना सप्टेंबर। तर 20 जुलैचा वार आपल्याला दिलेला आहे, मग 20 जुलै पासूनची पुढची आपल्याला गिनती करायची आहे किंवा पुढची काउंटिंग करायची आहे, तर 20 जुलै पर्यंतचा वार दिलेला आहे, तर 20 जुलै पासून पुढचा जुलै मध्ये येणारे एकूण दिवस किती, म्हणजेच शिल्लक दिवस किती ते आपल्याला लिहायचे। तर जुलै मध्ये एकूण 31 दिवस असतात आणि 31 मधून 20 गेल्यानंतर शिल्लक दिवस उरलेले आहेत 11, ऑगस्टचे एकूण दिवस असतात 31 आणि सप्टेंबरची तारीख दिलेली आहे ती म्हणजे 14। आता आपण या सर्व संख्यांची बेरीज करून घेऊया, 4, 1, 5 आणि 1, 6 आणि 3, 1, 4 आणि 1, 5 म्हणजेच एकूण सगळ्यांची बेरीज आलेली आहे ती म्हणजे एकूण बेरीज आलेली आहे 56। आता या 56 ला आपण 7 ने भागायचं, तर 7 × 8 = 56 म्हणजेच एकूण
जे काही भाग गेलेला आहे तो पूर्ण भाग 8 चा गेलेला आहे, म्हणजेच आपल्याला बाकी राहिलेली आहे 0, म्हणजेच 20 जुलै रोजी जी काही तारीख असणार आहे तीच तारीख 14 सप्टेंबरची असणार आहे. जर यामध्ये आपली बाकी 1 आली असती तर आपण एक दिवस पुढे गेलो असतो, म्हणजे मंगळवार आला असता. जर आपली बाकी 2 आली असती तर त्याचप्रमाणे आपण 2 दिवस पुढे गेलो असतो. या पद्धतीने हे गणित सोडवायचं आणि तेही ऑड दिवस काढून. 15 ऑगस्ट रोजी मंगळवार असेल तर 1 मे रोजीचा वार कोणता? तर इथे पहा, ऑगस्टची तारीख दिलेली आपल्याला किंवा ऑगस्टचा वार दिलेला आणि आपल्याला मागे जाऊन मेचा वार विचारलाय, तर आपल्याला इथं उलट्या पद्धतीने गणित न सोडवता आपल्या जशा महिन्यांचा क्रम आहे त्या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं. तर सर्वात सुरुवातीला असतो मे महिना, त्यानंतर असतो जून, जून नंतर येतो जुलै आणि जुलै नंतर येतो ऑगस्ट महिना, ऑगस्ट. तर यामध्ये आपण अजूनही शॉर्ट ट्रिक मध्ये असं करू शकतो की मे मध्ये आपल्याला दिलेली तारीख, मे ची तारीख 1 दिलेली आहे, म्हणजे मे चे शिल्लक दिवस कोणत्याही महिन्याची सुरुवात करताना किंवा कोणत्याही पद्धतीने गणित दिले असता आपण ते गणित एकदम महिन्यांचा क्रम हस्तिरेली, म्हणजे ज्या पद्धतीने महिन्यांची काउंटिंग होते किंवा ज्या पद्धतीने महिने मोजले जातात त्या पद्धतीने जरी हे गणित उलट विचारलं असेल, म्हणजे आपल्याला मागची तारीख विचारली, 15 ऑगस्टचा वार दिलेला आहे आणि 1 मेचा वार विचारलेला आहे, मग आपल्याला हे गणित उलट क्रमाने जायचंय. जरी उलट क्रमाने जायचं असेल तरी महिन्यांचा क्रम हा आपल्याला सुलट क्रमाने मांडायचा, म्हणजे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. त्यानंतर आता इथं लक्षात घ्यायचं, जो महिना सुरुवातीला येतो त्यामध्ये त्या महिन्याचे उरलेले दिवस घ्यायचे. जो महिना सुरुवातीला येतो त्याचे उरलेले दिवस आणि जो महिना आपल्याला शेवटचा असेल त्याची दिलेली तारीख. जो महिना शेवटची असेल त्याची दिलेली तारीख किंवा दिलेली जी काही दिनांक असेल ती. तर मे महिन्यामध्ये एकूण 1 मे, म्हणजे मे महिन्याचे एकूण 31 दिवस असतात, तर 1 तारीख गेल्यानंतर उरलेले दिवस 30 असतात. जून मध्ये तुम्ही जर ऑड दिवस पाहिले तर जूनचे एकूण 30 दिवस असतात, म्हणजे 30/7 केलं तर 30/7 म्हणजे जूनचे 2 दिवस येतात आणि मेचे 30/7 केले तर मेचे सुद्धा 2 दिवस, हे ऑड दिवस म्हणजे ज्यादा दिवस असतील. हे शॉर्टकट मध्ये करतोय, सर्वांची बेरीज करून सुद्धा आपण काढू शकतो किंवा डायरेक्ट तिथे 7 ने भागला असता उरलेले दिवस सुद्धा घेऊन आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो. जुलै मध्ये एकूण 31 दिवस असतात, तर 31/7 केलं तर जुलैचे एकूण ऑड दिवस किंवा ज्यादा दिवस हे एकूण 3 आहे. आता आपल्याला 15 ऑगस्टची तारीख दिलेली आहे, त्याच्यामुळे दिलेली तारीख तर ऑगस्ट महिन्याची दिलेली तारीख आहे 15. याला जर आपण 7 ने भागलं तर 7 × 2 = 14 आणि उरलेली बाकी 1 आहे. या सर्व उरलेले जे काही ऑड दिवस आहे 7 ने भाग देऊन जे उरलेले ऑड दिवस आहे, तर 2 × 2 = 4, 4 × 3 = 7, 7 × 1 = 8, एकूण सर्वांची बेरीज आलेली आहे 8. तर या 8 ला आपण 7 ने भागला असता आपल्याला शिल्लक बाकी 1 उरलेले आहे, म्हणजेच आपला ऑड दिवस, ज्याजाचा दिवस किंवा शिल्लक दिवस हा 1 आलेला आहे, म्हणजेच आपल्याला 1 दिवस पुढे किंवा मागे आता ते ठरवायचं आपल्याला. तर आपल्याला दिलेला वार म्हणजे दिलेली तारीख ही 15 ऑगस्ट आहे आणि विचारलेली तारीख किंवा त्या तारखेचा वार हा 1 मे आहे, म्हणजेच आपल्याला मागे जायचंय, त्याच्यामुळे आपल्याला 1 दिवस मागे जायचंय, त्याच्यामुळे आपल्याला 15 ऑगस्टची जो वार दिलेला होता मंगळवार आणि आपल्याला विचारला 1 मेचा वार, म्हणजे 1 दिवस आपल्याला मागे जायचंय, म्हणून 1 मेचा वार हा सोमवार असणार आहे. जर आपल्याला दिलं असतं की 1 मेचा वार सोमवार आहे तर 15 ऑगस्टचा काढा, तर आपल्याला 1 दिवस पुढे जावं लागलं असतं, म्हणजे 1 दिवस अधिक केला असता तेव्हा मंगळवार आला असता, परंतु इथे आपल्याला उलट क्रमाने विचारलंय त्याच्यामुळे याचा वार आलेला आहे सोमवार. सचिनचा जन्माचा वार रविवार आहे, म्हणजे सचिन ज्या दिवशी जन्मलाय त्या दिवशी रविवार होता. रवी हा सचिन पेक्षा 45 दिवसांनी लहान आहे, तर रवीचा जन्माचा वार कोणता? आता इथं कोणत्याही दिवसाची तारीख दिलेली नाही, परंतु यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की सचिन हा रवींपेक्षा मोठा आहे, सचिन हा मोठा आहे आणि रवी हा सचिन पेक्षा लहान आहे, रवी लहान आहे. मग यामध्ये एक लक्षात येईल आपल्या गोष्ट की जो मोठा आहे तो आधी जन्म होतो आणि जो लहान आहे त्याचा जन्म नंतर होतो, म्हणजेच आपल्या लक्षात येईल की सचिनचा जन्म आधी झालेला आहे, म्हणजे सचिनचा वार हा रविवार आहे आणि रवी त्याच्यापेक्षा लहान असल्यामुळे त्याचा जन्म नंतर झालेला आहे. परंतु
रवीचा वार आपल्याला विचारलेला आहे आणि दोघांमध्ये एकूण दिवसांचा फरक दिलेला आहे, तो म्हणजे 45 दिवसांनी लहान आहे. मग आता रवी 45 दिवसांनी लहान आहे म्हणजेच आपल्याला रवीचे जे 45 दिवस आहे त्याला जर आपण 7 ने भागला असता जी काही बाकी येणार आहे ती बाकी पाहूया आपण. 45 ला जर 7 ने भागलं तर 7 सगुण 42 आणि उरलेले आहेत 3, म्हणजे जी बाकी उरलेली आहे 3, ही 3 बाकी आहे ती म्हणजे आपले ऑड दिवस किंवा जादा दिवस. जादा दिवस रवी हा सचिन पेक्षा लहान आहे म्हणजे रवीचा जन्म सचिन पेक्षा 3 दिवसांनी नंतर झालेला आहे आणि सचिनचा जन्म रवीपेक्षा 3 दिवस अगोदर झालेला आहे. मग आता आपल्याला ज्याचा जन्मदिवस दिलेला आहे किंवा जन्मवार दिलेला आहे तो म्हणजे मोठ्या भावाचा म्हणजे सचिनचा. सचिन जन्मलेला आहे रविवारी की जो आधी जन्मलेला आहे कारण तो रवीपेक्षा मोठा आहे, परंतु रवी हा लहान असल्यामुळे नंतर जन्मलेला आहे त्याच्यामुळे आपण रविवार मध्ये एकूण 3 दिवस पुढे जाऊया आणि ते 3 दिवस पुढे गेल्यानंतर रविवार मध्ये 3 दिवस पुढे गेल्यानंतर रविवार नंतर येतो सोमवार, त्याच्या पुढे येतो मंगळवार आणि त्याच्या पुढचा वार येतो बुधवार, म्हणजेच रवीचा जन्मदिवस किंवा जन्मवार असणार आहे बुधवार कारण रवी नंतर जन्मल्यामुळे 3 दिवस पुढे गेलो आणि त्याचं उत्तर आलेलं आहे बुधवार. आनंदच्या जन्माचा वार सोमवार दिलेला आहे. अनिल हा आनंदपेक्षा 550 दिवसांनी मोठा आहे, तर अनिलच्या जन्माचा वार कोणता? तर यामध्ये जो आधी जन्मला आहे तो आपण लिहून घेऊया. तर यामध्ये अनिल हा आनंदपेक्षा मोठा आहे म्हणजे अनिलचा जन्म आनंदपेक्षा सुरुवातीला किंवा आधी झालेला आहे त्याच्यामुळे अनिल हा मोठा आहे. तर आपण लिहूया अनिल मोठा भाऊ कोण आहे, तर अनिल आहे मोठा भाऊ. अनिल आहे की जो कधी जन्मला आहे ते आपल्याला माहित नाही, परंतु आनंद की जो आहे लहान भाऊ, लहान भाऊ आहे आनंद की ज्याचा जन्म हा सोमवारी झालेला आहे, सोमवारी झालेला आहे. आता यामध्ये दिलेलं आहे की अनिल हा आनंदपेक्षा 550 दिवसांनी मोठा आहे, म्हणजेच आनंदाचा जन्म सोमवारी जो लहान असल्यामुळे नंतर जन्मलेला आहे आणि अनिल मोठा असल्यामुळे आधी जन्मलेला आहे. तर आपल्याला यामध्ये रिव्हर्स जावं लागल किंवा मागे जावं लागल, तर किती दिवसांनी जायचंय तर 550 दिवसांनी मागे जायचंय. तर आपण व्यवहारात 550 दिवस मोजत मागे न जाता 550 ला आपण 7 ने भागूया. तर इथं डायरेक्ट आपण भागाकार करून बघूया 7 ने, तर 7 साठी 49, 55 मधून 49 गेले 6, वरतून टाकला 0, 7 8 56, उरले 4, म्हणजेच आपली जी बाकी आलेली आहे 4, तर आपल्याला 4 दिवस मागे जावं लागेल कारण लहान भाऊ हा नंतर जन्मलेला आहे, मोठा भाऊ आधी जन्मलेला आहे. त्यामुळे आपल्याला मागची तारीख काढायची आहे, आनंदाची तारीख दिले, मागचा वार काढायचा आहे. आनंदाचा वार दिलेला आहे सोमवार, सोमवार पासून 4 दिवस मागे गेले असता सोमवारच्या आधी रविवार येतो, त्याच्या आधी शनिवार येतो, त्याच्या आधी शुक्रवार येतो आणि त्याच्या आधी गुरुवार येतो, म्हणजे सोमवार पासून 4 दिवस मागे गेल्यानंतर आपला वार येतो 1 2 3 4 गुरुवार. तर मग आपल्याला विचारलेला अनिलचा जन्मवार आलेला आहे गुरुवार. तर या पद्धतीने आपण कोणताही वार दिला असता फक्त ऑड दिवस ही संकल्पना लक्षात ठेवून आपण कोणत्याही व्यक्तीचा जन्मदिवस दिला असता मागचे आणि पुढचे दिवस याला 7 ने भागून जे काही बाकी आलेले आहे तेवढे दिवस मागे आणि पुढे जाऊन वार काढू शकतो. आता आपल्याला ऑड दिवस हे आपण 2 तारखेतले काढले, 2 महिन्यातले काढले किंवा डायरेक्ट आपल्याला दिवसांची संख्या दिली त्याला 7 ने भागून सुद्धा आपण ऑड दिवस काढले. आता आपल्याला 2 वर्षातील किंवा जे 2 वर्ष दिलेले त्याच्यामधील ऑड दिवस म्हणजे जादा दिवस किंवा जी बाकी आलेली आहे ती बाकी किती आहे ती काढायचे. तर आपल्याला पहिला प्रश्न आहे की 2007 ते 2017 मधील एकूण ऑड दिवस किती असतील. तर आपल्याला सुरुवातीला लिहायचे 2007 आणि पुढे लिहायचे 2017. 2007 ते 2017 यामध्ये एकूण वर्ष आहे 10 वर्ष, म्हणजे सुरुवातीचे ऑड दिवस किंवा सुरुवातीची जी बाकी आलेली किंवा वजाबाकी आलेले ते म्हणजे 10 दिवस. आता हे 10 दिवस प्रत्येक वर्षाच्या हिशोबाने एक एक दिवस या हिशोबाने 10 दिवस आले, परंतु यामध्ये आपल्याला 2007 ते 2017 या वर्षांमध्ये काही लीप वर्ष सुद्धा आलेले आहेत.
जर लीप वर्ष आलं तर एक दिवस अजूनही शिल्लक येतो, तो म्हणजे फेब्रुवारीची 29 तारीख। त्याच्यामुळे लीप वर्ष कोणते आहेत 2007 ते 2017 ते आपल्याला शोधावे लागतील। तर ते आहे 2008, 2012 आणि 2016 हे तीनही वर्ष लीप वर्ष आहे, म्हणजे यामध्ये फेब्रुवारीचे एकूण 29 दिवस आहेत। त्याच्यामुळे 2007 ते 2017 एकूण 10 दिवस, कि जे प्रत्येक वर्षाचे एक दिवसाप्रमाणे शिल्लक आलेले 10 दिवस, आणि एकूण लीप वर्ष जे आहे त्या एकूण लीप वर्षाचे एकूण 3 दिवस, म्हणजे 3 लीप वर्षाचे 3 दिवस असे 10 अधिक 3 13 दिवस हे आपले ऑड दिवस आलेले। आपण या 13ला 7 ने भागूया, पूर्ण भाग 7 एक 7 जाईल आणि बाकी जी उरणार आहे 6 दिवस, म्हणजेच आपल्याला एकूण 2007 ते 17 यामध्ये एकूण ऑड दिवस आलेले आहे 6 दिवस। दुसरा प्रश्न असा आहे 1991 ते 1985 मधील ऑड दिवस म्हणजे ज्यादा दिवस किंवा शिल्लक दिवस किंवा बाकी असलेले दिवस किती। तर आता कधी कधी आपल्याला प्रश्न विचारतात की 1991 ची आपल्याला तारीख दिलेली असते जानेवारीची आणि 1985 ची विचारतात, तर काही नाही, आपल्याला जी तारीख आधी दिलेली तिथून आपल्याला जी 1991 पर्यंत दिलेली याची वजाबाकी जर केली तर 91 मधून 85 जर आपण वजाबाकी केली तर एकूण 6 वर्ष येतात, म्हणजे 6 वर्षांची एकूण वजाबाकी आलेली 6 आहे, वजाबाकी आलेली आहे 6, म्हणजे एकूण 6 दिवस। प्लस याच्यामध्ये आपल्याला 1985 ते 1991 पर्यंत एकूण लीप वर्ष किती आहे, लीप वर्ष ते शोधावे लागते। तर 1985 ते 1991 पर्यंत एकूण लीप वर्ष आपल्याला एकच सापडेल, ते म्हणजे 1988। 1988 हे लीप वर्ष आहे आणि या वर्षीमध्ये फेब्रुवारीमध्ये 28 दिवस न राहता 29 दिवस असतात। त्यानंतर येणारं लीप वर्ष 1992 आहे, परंतु आपल्याला 1991 पर्यंत विचारलेलं आहे, त्यामुळे लीप वर्ष 1 आले, त्याच्यामुळे लीप वर्षाचे 1 दिवस याच्यामध्ये मिळवायचे आणि एकूण दिवस आलेले 7 7 भागिले 7 म्हणजे बाकी आपली 0 राहिली, म्हणजेच ऑड दिवसांची संख्या 0 आलेली आहे। तर या पद्धतीने आपण 2 तारखांमधील ऑड दिवस काढले, 2 महिन्यांमधील ऑड दिवस काढले, काही दिवस दिले त्याच्यामधील ऑड दिवस काढले आणि काही वर्षांमधले सुद्धा ऑड दिवस काढलेले आहेत। धन्यवाद।